हॅलो फ्रेंड्स, रीता क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज गजानन महाराजांचा 143वा प्रकट दिन आहे. महाराजांच्या प्रकट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग महाराजांचा आवडता मेनू आपण बनवूया, पिठलं आणि भाकरी. आज आपण मातीच्या भांड्यामध्ये पिठलं कसं बनवायचं ते बघणार आहोत. पिठलं बनविण्यासाठी आपल्याला मोहरी, जिरे, मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ आणि हळद हे लागणार आहे. मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना भांड्याला गॅसवर ठेवण्यापूर्वी संपूर्णतः तेल लावून घ्यावे, त्यामुळे भांड्याला तडा जाणार नाहीतर थोडी जरी फ्लेम मोठी झाली की भांड्याला तडा जातो. पिठल्यासाठी लागणारा ठेचा आपण आधी बनवून घेऊया. ठेचा बनविण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि थोडे जिरे घालून व्यवस्थित छान कुटून घ्यायचे. मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घेतले तरीही चालेल. तेल गरम झालेले आहे, त्यात आता जिरं टाकूया. ज्यांना ऑइली भाज्या चालत नसेल त्यांनी एकदा मातीच्या भांड्यामध्ये कमी तेलामध्ये भाजी करून बघा, खूप छान खमंग आणि टेस्टी होतात. पिठल्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या ठेचा घालू शकता. आमच्याकडे सर्वांना जरा चमचमीत आणि थोडं तिखट असं पिठलं आवडतं, म्हणून मी 2 चमच हिरव्या मिरच्या ठेचा घातलेला आहे. तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा ऑइल आपल्याला कुठेही असं दिसत नाही आहे. नॉनस्टिकपेक्षाही टेस्टी भाज्या या मातीच्या पातेल्यामध्ये होतात. पिठलं बनविण्यासाठी काही लोक दही किंवा ताक याचाही वापर करतात, तर काही लोक पाण्यातही पिठलं बनवतात. पण आज आपण दह्याचा वापर करणार आहोत. सुरुवातीला 1 कप दही घेऊन त्यात मी 2 कप डाळीचे पीठ टाकते आहे. यात हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स झालेले आहे. त्यानंतर यात 1 ग्लास पाणी टाकून छान याला पातळ असं बनवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल की आपल्या पिठल्याला एक छान अशी मीडियम कन्सिस्टन्सी येईल, पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. आता यावरती झाकण ठेवून छान 10 ते 15 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचे. 15 मिनिट झालेले आहे, चला तर बघूया मग. वाव, खूप छान कलर आलेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप छान आलेली आहे आणि सुगंध तर खूप छान खमंग असा येतोय, तुम्ही बघू शकता. यानंतर आपल्याला पिठल्याला आणखी खमंग करायसाठी मोहरीची एक फोडणी द्यायची आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकून त्याचा आपल्याला तडका द्यायचा आहे. तुम्हाला तडका नसेल आवडत तर तुम्ही हे स्किपही करू शकता. आणि आपलं असं हे पिठलं एकदम रेडी झालेलं आहे. यानंतर यावर छान बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व्ह करू शकता. चला तर मग खमंग अशा पिठल्यासोबत भाकरी बनवायला घेऊया. भाकरी बनवण्यासाठी मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. ज्वारीचे पीठ भिजवताना मी नेहमी गरम पाण्याचा वापर करते, त्यामुळे ज्वारीच्या पिठाला एक चिकटपणा येतो आणि पीठही छान मऊ मळल्या जातं, त्यामुळे भाकरी खूप छान येतात आणि तुटत पण नाही. हे सर्व पीठ एकदम मळून न घेता हे सर्व पीठ बाजूला ठेवायचे आणि प्रत्येक भाकरीच्या वेळी थोडा थोडा गोळा घेऊन त्याला व्यवस्थित मळून त्याची भाकरी बनवायची. आपण यावेळी भाकरी पिठावर थापून बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता मऊ असा गोल गोळा बनवायचा आहे. नंतर थोडे थोडे पीठ परातीमध्ये टाकून गोळ्यालाही थोडे लावून हाताने अशी चाकी बनवून घ्यायची आहे. चाकी बनवताना हळूहळू 4 बोटांनी त्याला टर्न करायची आहे आणि हळूहळू प्रेस करायची आहे. त्यानंतर भाकरी थापताना मधला भाग थापताना तळ हाताचा मधल्या भागाने थापायची आणि काठांना पातळ करताना हाताच्या 4 बोटांनी त्यांना थापत जायचे. भाकरी थापायला घेतली की तवासुद्धा गरम करायला ठेवायचा, त्यामुळे भाकरी होईस्तोवर आपला तवाही छान गरम होतो. भाकरी तव्यावरती टाकताना अलगद हळुवार अशी टाकायची. त्यानंतर आपण भाकरी ही पिठावरती थापलेली आहे, त्यामुळे त्याला वरून पाणी लावून द्यायचे. भाकरी आपल्याला मंद आचीवर भाजायची आहे. भाकरीवरील पाणी थोडे कोरडे झाले की त्याला परतवून घ्यायची. भाकरी दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायची. तुम्ही भाकरी तव्यावर सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजू शकता किंवा तवा असून फुलक्याप्रमाणे सुद्धा तुम्ही बनवू शकता. तुम्ही बघू शकता भाकरी अशी हळूहळू फिरवत जायची. बघा आपली भाकरी छान फुलत आहे.
तुम्ही बघू शकता। आणि भाकरी दोन्ही बाजूंनी खूप छान भाजली गेलेली आहे। अशा प्रकारे महाराजांसाठी आज पिठलं भाकरीचा मेनू आपला तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।